मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करून त्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांती रूपी सूर्याचे हे नवीन पर्व कायपोचे या पतंग उत्सवाच्या माध्यमातून साजरे करण्याची संधी येथील आर्यन्स क्लब स्कूलतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. बालचमूंसह थोरा मोठ्यांनी देखील या निमित्तानं स्वतःच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. पाहूया ही बातमी. आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस भिलारेवाडी कात्रज पुणे येथील संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या पतंग महोत्सवात अस्सल भारतीय खेळ अनुभवला. आर्यन्स वर्ल्ड स्कूलचे संचालक मिलिंद लडगे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. गुजरातमधील सुप्रसिद्ध पतंगोत्सवाशी संबंधित तज्ज्ञ आणि प्रशिक्षित मान्यवर या पतंगोत्सवात सहभागी झाले होते. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा होतो त्याचा अनुभव या पतंग उत्सवाच्या निमित्तानं घेता आला. पतंग उडवण्याचा अनुभव, त्यातून निर्माण होणारी चुरस, शिगेला पोहोचवणारा उत्साह आणि पतंगांची काटाकाटी या सगळ्यांचा आनंद मुलांनी घेतला. भोगे आणि मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये केल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक पदार्थांची चव या महोत्सवात चाखायला मिळाली. त्यात महाराष्ट्रातील तिळाचे लाडू, गुळपोळी, भोगीची भाजी, तीळ बाजरीची भाकरी, गुजरातमधील उंदिया, जिलेबी अशा पारंपरिक पदार्थांचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. मुले पारंपरिक भारतीय खेळापासून वंचित राहत आहेत, हीच बाब लक्षात घेऊन आपल्या मुलांना या खेळाचा आनंद घेता यावा या उद्देशाने या पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आर्यन्स वर्ल्ड स्कूलतर्फे आम्ही हा भव्य दिव्य पतंगोत्सव इथे आयोजित केला आहे. ह्या पतंगोत्सवात सुमारे 21 देशांचे पतंग इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमच्या मुलांनी केलेले विविध पतंग इथे आम्ही पाहायला ठेवलेले आहेत. त्यांच्यामध्ये छान स्पर्धा लावली होती पतंग बनवण्याची आणि मुलांनी खूप उत्सुकतेने हे पतंग बनवले आहेत. त्याचबरोबर गुजरातवरून खास आम्ही महाकाय 3D पतंग इथे मागवलेले आहेत आणि त्याचा नयनरम्य असा स्काय शो इथे सर्वांना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर संक्रांती, मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो ह्याचं सादरीकरण इथे आमच्या पालकांनी मुलांनी मिळून केलेलं आहे आणि खूप छान ह्या पतंगोत्सवाला आम्हाला पालकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.